मग टाकायचे गावरणबोर, गावरणबोर बी टाकायचे मान असतो त्याचा, आणि त्यातल्या आठवड्यात ते चावताना हिवायचं काढून टाकायचे नंतर खातात. राम राम मंडळी, गावाकडच्या आठवणी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर मंडळी, गावाकडं आज खूप दिवस झाले तसं व्हिडिओच नाही, तर आज व्हिडिओ करा म्हणलं. भोगीची भाजी करायचा प्लॅन आहे. तर सामान आणलेले काय काय लागणार आहे सामान हे सगळं काढून ठेवलं आहे बघा. भोगीची भाजी बनल्यावर मिसळीची भाजी म्हणतात आमच्या इकडं, तर याच्यात मिक्स केलेल्या असतात सगळ्या भाज्या. ही ह्याची मुळ्याची शेंग आहे, ही वालाची बी आहे, वाटाणे आहेत, हे वाटाणे, हे हरभऱ्याची बी, हे वांगे, हे गाजर आहे, हे अद्रक लसूण कुटून घेतलं आहे, अद्रक लसूण, हे टोमॅटो, कोथिंबीर. आपल्या भाजी बनवायची, चला तर कढई ठेवूया चुलीवर. तर चूल पेटलेली आहे, तर जाळ चांगला लागलेला आहे, तेल टाकून घेतलंय भाजीसाठी. तुम्हाला जेवढ्या माणसांची भाजी लागणार आहे त्या प्रमाणात तेल असत. अद्रक लसूण कुटून घेतलेलं टाकू, हा आणखी काय टाकायचं. वांगे टाकून घेतले. आता हे मुळ्याच्या शेंगा टाकायच्या, जे सगळ्या भाज्या सोबत टाकल्या तरी जमत नाही का? थोडे थोडे जे परतायचे ते अगोदर टाकायचे, म्हणजे ह्यांना वेळ लागतो थोडा, त्यामुळे ह्या आधी टाकून घ्यायचे. वालाचे, वालाची शेंग, तर भाज्या जवळपास चांगल्या परतल्यात. आता ह्या भाजीचं खूप महत्व तसं तर संक्रांती सणासाठीच असतं, आणि असं पण तुम्ही खाऊ शकतात, पण ह्या भाज्या सर्व ज्या आहेत ते ह्या मोसममध्येच भेटतात सीझनानुसार, त्यामुळे ही चविष्ट भाजी होती. हे मीठ टाकलं, भाज्या फक्त आलीच मीठ टाकायचं, गाजर. तर आपल्या टोमॅटो टाकायचं का? चांगल्या परतल आता चटणी टाकायची, लाल चटणी टाक. लाल चटणी टाकलेली. मिरच्या नसतात का यात? हिरवे मिरच्या पण जमतात तिखट तुम्हाला जसं आवडत तस. हा पण लाल टाकली तर असा रंग चांगला येत असं भाजी. थोडं पाणी टाकायचं, थोडा वेळ शिजू द्यायचं. तर भाज्या आपल्या चांगली शिजलेली दिसायली. आता काय करायचे? हे आपले बोर राहिले होते मग टाकायचे, गावरण बोर, गावरण बोर बी टाकायचे, मान असतो त्याचा, आणि त्यातल्या आठवड्यात ते चावताना हिवायचं काढून टाकायचे नंतर खातानी काळं असं ते शिजलं की मग होतं. हा हा हा, त्यावेळेस काढून टाकायचं, नाही तर म्हणलं माझा दात पाडते काही. हे बघा, हे शेंगदाणे आणि तीळ हे कुटून घेतले मी भाजून. हा हा, तर हे कुट टाकायचं म्हणजे घट्टपणा येतो भाजीला. हा हा, आणि कोथिंबीर, भोगीची भाजी झाली. झाली का? अशी सुकीच असते का पातळ? पण म्हणजे आपल्या मनावर थोडं, आपण ह्याला सरभरीत चांगली चव लागते, सगळ्या भाज्यांची चव उतर त्याच्यात. आणि सर्वांचे जे प्रश्न असतात की आजी कुठं आहेत, आजी का दाखवत नाहीत, तर आजी आता दौऱ्यावर आहेत थोडक्यात, कधी एका लेकीच्या गावाला, कधी दुसऱ्या लेकीच्या, कधी नातीकडे, असं फिरायला चालू सध्या आजीचं छानपैकी. आणि आजीला आता जास्त होत पण नाही, त्यामुळं फिरत राहते इकडं तिकडं.
तरी पण आजी आली की आपण नक्कीच आजीचे पण रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहेत. तर मंडळी बघा, आपल्या निसर्गरम्य वातावरणात एकदम व्हिडिओ असतात आणि आंबे पण छान लागलेले आहेत. सध्या मोसम नाही आहे पण तरी पण आंबा आपल्या इथं लवकर लागलेला आहे यावेळेस. बघा हा कलमी आंबा आहे. असं नैसर्गिक पूर्ण खायला भेटतं गावाकडे. गावाकडचा आनंदच वेगळा असतो. तर मंडळी आपली भाजी झाली का आपण बघणार आहेत. आणि तोपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आमचे व्हिडिओ आता येतच राहतात. आणि आत्ता जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर आमचे थोडक्यात आपली भेटच होणार नाही पुन्हा. त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला आणि समोरची बेल दाबली तर मग तर येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर ह्या काही इथंच हे असं झाड आहे जांभळीचं आणि त्याच्याखाली आपलं किचन गावाकडचं. झाली का भाजी आपली? थोडक्या ड्रोन सारखं येऊनच दिसायलं सगळं. तर बघा भाजी झालेली मस्तपैकी आणि भाजीची भाकर तिळ लावले छान. तर चला मंडळी या जेवायला. तुम्ही पण आनंद घ्या भाजीचा. नक्कीच अशी रेसिपी बनवा आणि मला कळवा कमेंटमध्ये की कशी होती भाजी आणि आमची रेसिपी. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.